नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग हे दिवाळीनंतर म्हणजे 23 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात येणार आहेत. स्वतः शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. एकीकडे 9वी ते 12वी हे वर्ग सुरू होत असले तरी कॉलेजेस अद्याप सुरू होणार नाहीत अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. दिवाळीनंतर मुख्यमंत्री तसंच मंत्रिमंडळात चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय होईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. कॉलेज सुरू करायचे असतील तर हॉस्टेल, लॅब, ग्रंथालय याबाबत देखील निर्णय घ्यावा लागतो. काही कॉलेजेसमध्ये अद्यापही क्वारंटाईन सेंटर्स सुरू आहेत, त्यामुळे अडचणी आहेत असं सामंत म्हणाले. तर 10वी 12वी बोर्डाची परीक्षा आहे ती मे महिन्यात घेणार अशी एक्सक्लुझिव्ह माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी Zee24 दिली आहे. आज जे काही वातावरण एक निर्माण झालंय की आता दिवाळीनंतर ही तारीख फायनल आहे आणि त्या तारखेला आम्ही कॉलेजेस सुरू करतोय असा कुठचाही निर्णय आतापर्यंत आम्ही घेतलेला नाही. मला असं वाटतं की दिवाळीच्या ह्या कालावधीमध्ये तो निर्णय होईल असं देखील मला वाटत नाही. मुख्यमंत्री महोदयांशी, मंत्रिमंडळाच्या सगळ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून, विद्यापीठाच्या कुलगुरूंशी चर्चा करून नंतर हा निर्णय आम्ही घेणार आहोत. त्याच्यामुळे सध्या तरी कुठचाही निर्णय झालेला नाही. 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना जे आहे ते 23 नोव्हेंबरपासून पालकांच्या परवानगी घेऊन त्यांना शाळेमध्ये येण्यासाठी सुद्धा जे आहे ते परवानगी देण्यात यावी. आणि आज सुद्धा आपण जे आहेत विविध SOPs पाठवत आहोत आणि सूचना आपण करत आहोत आणि त्या माध्यमातून मला वाटतं सगळ्या सूचना आपण केलेल्या आहेत त्याचं त्यांनी पालन करूनच आपल्याला पूर्वतयारी करूनच शाळा सुरू करा. यावेळेला मे मध्ये एक्झामिनेशन घ्यावा कारण पुढे अजून गेलो तर मग पुढे पावसाळा होतो आणि 1 वर्षाचा मुलांना शाळेमध्ये विलंब होऊ शकतो. त्यामुळे आपला हा प्रयत्न आहे की मे मध्ये ह्या एक्झामिनेशन घ्यावा.